गत जानेवारी महिन्यामध्ये भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक फार गंभीर मर्डरची घटना घडली होती, ज्यामध्ये मर्डर करून त्याचा प्रेत पण जाळला होता आणि त्याच्यामध्ये नंतरच्या काळात आम्ही मोका ॲक्ट पण लावला, पण त्याचा मेन सूत्रधार अनिकेत उर्फ बंटी जाधव जो मोका आणि मर्डरचा आरोपी तो फरार होता। मध्ये मध्ये त्याची लोकेशन आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये भेटत होती पण तो आमच्या ताब्यात येत नव्हता। मागच्या एक आठवड्यापूर्वी राजस्थान हरियाणा या पट्ट्यात त्याची लोकेशन भेटली आणि आमची LCB API गरजेची टीम भी पाठवली आणि परवा 7 तारीखला आम्हाला त्याला बठिंडा पंजाबमधून अटक करण्यामध्ये यश आला। त्याच्यासोबत अजून त्या गुन्ह्याच्या वॉन्टेड आरोपी आणि उंबरज पोलीस स्टेशनच्या एक रिपोर्टवरचा क्रिमिनल पण आम्ही अटक केला आहे आणि ते तिघाला 3 दिवसाची ट्रान्झिट रिमांड घेऊन आता आज सातारामध्ये घेऊन आली आहे आमची टीम आणि आता आमची पुढच्या तपास त्याच्यामध्ये सुरू आहे। अजून त्या गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये 18 पैकी 15 आरोपी अटक करण्यामध्ये आम्हाला यश भेटलं आहे आणि मोकामध्ये स्ट्रॉंग केस बनवण्यासाठी जो काही पुरावा आम्हाला लागणार ते सर्व आम्ही गोळा केलेला आहे। पुढची तपास आमची सुरू आहे।